कणकवली उपजिल्हा रुग्णालयात NCD अंतर्गत आयोजित कॅन्सर, डायबिटीस, हृदयरोग तपासणी व उपचार शिबिराचं उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. मल्टी डायग्नॉस्टिक मधुमेह, हृदयरोग, तोंडाच्या कॅन्सरसह सर्व प्रकारचे कॅन्सर रोगनिदान शिबिराचं मंगळवारी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उद्घाटन करण्यात आलं. आजाराचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन असंसर्गजन्य रोग नियंत्रण अर्थात NCD अंतर्गत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मल्टी डायग्नॉस्टिक मधुमेह, हृदयरोग, मौखिक तपासणी व सर्व प्रकारची कॅन्सर तपासणी निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, नगरसेवक संजय कामतेकर, संदीप मेस्त्री, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सहदेव पाटील, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद लाड, स्त्रीरोग वंधत्व तज्ज्ञ डॉक्टर सचिन कुलकर्णी, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश मस्कर, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिकलगार, जनरल सर्जन सतीश टाक, कॅन्सर सेंटर कोल्हापूरचे डॉक्टर सूरज पवार, ॲपल सरस्वती कॅन्सर सेंटर कोल्हापूरचे डॉक्टर चौगुले, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उईके, डॉक्टर संतोष देवरकोंडा, डॉक्टर अक्षय शिवछत, किसन ठोंबरे, डॉक्टर श्रीमती दामले, डॉक्टर श्रीमती सोनिया नांदेडकर यावेळी उपस्थित होते. आज आमच्या कणकवली उपरुग्णालयामध्ये अतिशय जनतेला उपयुक्त असा कॅम्प जे हृदयरोग हृदयविकाराचे आणि कॅन्सरचे निदानाचा कॅम्प आज डॉक्टर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी नागरिकांसाठी आयोजित केलेला आहे. ह्या कॅम्पमुळे, ह्या कार्यक्रमामुळे कणकवली तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचा निश्चित पद्धतीने त्याचा फायदा होईल. आपल्या शरीरामध्ये काय म्हणजे काय चुकतं आहे का, किंवा त्याच्यामध्ये काय सुधार करण्याची गरज आहे का, हे या निदानातून आपल्याला निश्चित पद्धतीने कळेल. म्हणून अशाच पद्धतीचे लोकयुक्त कार्यक्रम आमच्या कणकवली उपरुग्णालयाने घेत राहावेत यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि मदत त्यांना निश्चित पद्धतीने असेल. आज आपल्याकडे NCD अंतर्गत नॉन कम्युनिकेबल डिसीज यासाठी मल्टी स्पेशालिटी हृदयरोग तज्ज्ञ, डायबेटिक, कॅन्सर अंतर्गत स्तनाचे, गर्भाशयाचे आणि मुख कॅन्सर या रोगनिदान याच्यासाठी शिबिर आयोजित केलेले आहे. आणि या शिबिरामध्ये आम्ही सर्व प्रकारचे पेशंट त्यांचं निदान करून, निदान झालेल्या पेशंटचं स्क्रीनिंग करून, डायबेटिक हायपरटेन्शन अशा रुग्णांना वगैरे आपल्या हॉस्पिटलमध्ये मोफत औषध उपचार गोळा देणार आहे. आणि ज्यांना खरोखर गरज आहे, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी अशा रुग्णांना आम्ही डॉक्टर अर्जुन आडनाईक त्यांच्या स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये रेफर करून गव्हर्नमेंटच्या स्कीममधून राजीव गांधी, महात्मा ज्योतिबा फुले किंवा मुख्यमंत्री निधी यामधून मोफत सेवा देणार आहे. तसेच आपल्याकडं कॅन्सर तज्ज्ञ सरस्वती हॉस्पिटल डॉक्टर लाड हे आज उपस्थित आहेत. परत डॉक्टर न्यूरोसर्जन डॉक्टर वाईकर, स्त्रीरोग तज्ज्ञ व वंधत्व डॉक्टर आपल्याकडं सिकलगर आहेत. परत प्रसिद्ध डॉक्टर सचिन कुलकर्णी हे कोल्हापूरवरनं येणार आहेत. त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वंधत्व आणि कॅन्सर स्त्री रुग्णांची तपासणी केली जाईल. आणि जे जे पेशंट रुग्ण दोषी आढळतील त्यांच्यावरती कॅन्सर मोफत उपचार केला जाईल. आतापर्यंत आमच्या दवाखान्यामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे डायबेटिक हायपरटेन्शन कॅन्सर स्क्रीनिंग केलेलं आहे. त्यामध्ये 24,000 लोकांचं कॅन्सर स्क्रीनिंग झालेलं आहे. त्यापैकी डायबेटिक हायपरटेन्शन कमीत कमी 1-2 हजारच्या आसपास आहेत कंबाईन, आणि डायबेटिकचे 1,000 आहेत आणि हायपरटेन्शनचे 1,000 रुग्ण आहेत. आणि त्यांना त्या NCD कार्ड देऊन आम्ही त्यांच्यावरती मोफत उपचार करतो आहे. जे आता रुग्ण जे आढळून येतील आपल्याकडे डायबेटिक हायपरटेन्शन याच्यामध्ये, तर त्यांना पण आम्ही कार्ड उपलब्ध करणार आहे. त्यांच्यासाठी मोफत औषध उपचार आपल्याकडे आहे. जे जे कॅन्सर रुग्ण आज निदान होतील, परत न्यूरोसर्जन स्पाईन सर्जरी वगैरे लागणार, त्यासाठी डॉक्टर कुस्तुम मोहिकर पण आपल्याकडे व्हिजिटिंग आज आहेत. तर त्यांच्याकडनं मणक्याचे विकार, मेंदूचे विकार हे त्यांच्याकडनं निदान केलं जाईल अशा प्रकारे. परत सरस्वती हॉस्पिटलची एक टीम आहे. परत ECG आज आपण मोफत करतो आहे. सर्व प्रकारच्या टेस्ट रक्तलघवी मोफत करतो आहे. लागलं तर इकोकार्डिओग्राफी, सोनोग्राफी हे सर्व मोफत आहे. आणि पुढील उपचारसुद्धा मोफत होतील. असेच रोजच्या ह्याच्यासाठी पण आपल्याकडे NCD अंतर्गत सेपरेट स्टाफ, सेपरेट डॉक्टर वगैरे आपल्या कक्षामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली इथे उपलब्ध आहेत. तसेच सर्जरी अंतर्गत जे जे रुग्ण येतील त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे हर्निया, अपेंडिक्स,
आल्सर मुतखडा याचे पण निदान आज झाल्यास वगैरे इथल्या इथं सर्व सर्जरी वगैरे उपलब्ध आहेत. तसेच आपल्याकडं मंथली सिझेरियन ऑपरेशन वगैरे 40 ते 50 होतात, डिलेवरी 100-150 होतात आणि सर्जिकल ऑपरेशन वगैरे कमीत कमी महिन्याला 60-70 वगैरे होतात. अशा प्रकारे ह्या ज्या जे रुग्ण आपल्याला इथं आढळतील, दोषी निघतील, त्यांना सर्व प्रकारचे उपचार हे मोफत केले जातील असा हा आमचा नियोजन कार्यक्रम आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.